आज आपण 10th स्टँडर्ड मधील ज्योमेट्री मध्ये सेकंड चॅप्टर जो पायथागोरस थेरम म्हणून आपल्याला परिचित आहे ज्याच्यावरचे आपण बऱ्यापैकी सर्व थेरम्स आणि त्याची प्रूफ्स आपण अभ्यासलेली आहे। आज आपण काय करणार आहोत तर याच्यापैकी चॅप्टरच्या सुरुवातीला असणारा राइट एंगल ट्रायंगल मध्ये जो सिमिलरिटीचा पार्ट आहे तो सिमिलरिटीचा पार्ट म्हणजेच काय तर एखाद्या राइट एंगल ट्रायंगल मध्ये म्हणजे तुमच्या समोर मांडून दाखवतो की इथं एखाद्या राइट एंगल ट्रायंगल मध्ये जर आपण हायपोटेन्यूसवर अल्टिट्यूड काढला तर असा अल्टिट्यूड काढल्यामुळे जे छोटे छोटे दोन राइट एंगल ट्रायंगल तयार होतात आणि हा जो मोठा राइट एंगल ट्रायंगल तिसरा तयार होतो हे तीनही राइट एंगल ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात असं दाखवणार अशी एक प्रॉपर्टी आपण अभ्यासली होती आणि याचा आधार घेऊन मग आपण राइट एंगल ट्रायंगल मध्ये या ज्या छोटे छोटे दोन साइड्स आहेत यांच्या स्क्वेअरचा ऍडिशन केल्यावर हायपोटेन्यूसच्या स्क्वेअरच्या एवढं मिळतं हे दाखवणारा जो पायथागोरसचा थेरम होता हाही आपण प्रूव्ह केला होता। मग अशा अर्थाने राइट एंगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूसवर काढलेल्या अल्टिट्यूडमुळे क्रिएट झालेले राइट एंगल ट्रायंगल्स आणि मूळचा राइट एंगल ट्रायंगल यांचे एकमेकाशी असणारी सिमिलरिटी आणि मग याच्यामुळे क्रिएट होणारा ज्योमेट्रिक मीन सारखा जो थेरम आहे ही जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स या मूळच्या सिमिलरिटीवर आधारित काही एक्झाम्पल्स आणि पायथागोरस थेरम हा जो आपण प्रूव्ह केलेला आहे याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या तीन प्रकारच्या एक्झाम्पल्सची आपण इथे चर्चा करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी एक नेहमीप्रमाणे तुम्हाला हॉट्स बद्दल किंवा जे हायर ऑर्डर थिंकिंग थोडस अवघड टाइपचं एक्झाम्पल त्याची सोडवण्याची हिंट देऊन जाणार आणि तुम्हाला सोडवायला देणारा विद्यार्थी मित्र चला तर मग आपण वळीनं क्रमाने आपण ही तिन्ही प्रकारचे एक्झाम्पल्स आपण पाहण्याचा प्रयत्न करू। या सगळ्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण एक सोपं पायथागोरस थेरमवर आधारित एक्झाम्पल करू। आपल्यालाही माहिती की एखादा ट्रायंगल ज्या वेळेला राईट अँगल ट्रायंगल होतो तेव्हा याच्यामध्ये पायथागोरस थेरम आपण प्रूव्ह केलेला आहे म्हणजेच काय ही साइड ए असेल आणि ही साइड बी असेल ही साइड सी असेल ह्याच्यामध्ये आपण ए स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर याला पायथागोरस थेरम आपण म्हणतो आणि याच्यातले जे तीन नंबर्स आहेत ए बी आणि सी याला आपण पायथागोरसची ट्रिपलेट्स त्रिकुट असं आपण म्हणतो म्हणजे हे तीन नंबर्स आहेत यांना आपण पायथागोरसची ट्रिपलेट कधी म्हणतात ज्यावेळेला या दिलेले तीन नंबर तुम्ही सगळ्यात मोठा नंबर हा हायपोटेन्यूस असेल राईट अँगल ट्रायंगल मध्ये आणि राहिलेले दोन नंबर्स हे जर राहिलेले दोन साइड्स असतील तर या तीन नंबर्सला आपण पायथागोरसची ट्रिपलेट्स असे म्हणतो आणि अशा या ट्रिपलेट्सच्या वर आधारित असणाऱ्या एक्झाम्पल्सनी आपण सुरुवात करूया। चला दिलेले तीन नंबर पायथागोरसचे ट्रिपलेट्स आहेत का नाही हे ओळखण्याची एक दोन एक्झाम्पल तुमच्या समोर मांडतो आणि अशा एक्झाम्पलने आज आपण या लेक्चरला सुरुवात करूया। पाहूया ट्रिपलेट्सवर आधारित सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल्स। सर्वात प्रथम दोन एक्झाम्पल तुमच्या समोर मांडतील की जी साधारणपणे पायथागोरसचे ट्रिपलेटवर आधारित टेक्स्टबुक मधलीच आहे की मुळात सोपीच आहेत एक्झाम्पल्स त्याच्यानंतर काही आवड एक्झाम्पल्स तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये पाहायला मिळतील की तुम्ही सोडवायचे। आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर द पायथागोरियन ट्रिपलेट्स या दोघांमध्ये कोणतं ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे कोणतं नाही हे ओळखायचं। चला क्रमशः तुमच्या समोर हे सोडवून मांडलेलंच आहे चर्चा करूया। त्याच्यामध्ये पहिलं ट्रिपलेट दिलेलं आहे 3, 5 आणि 4। आता हे देत असताना आपल्यालाही माहिती की यांना आपल्याला चढत्या क्रमाला लावून घेणं गरजेचं आहे त्याचं कारण आहे जर सगळ्यात मोठी बाजू ही हायपोटेन्यूस होऊ शकते पायथागोरस थेरमच्या नुसार राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्याच्यामुळे आपण हे चढत्या क्रमाने लावून घेतल्यावर आपल्याला लक्षात येतं हायपोटेन्यूस असण्याची शक्यता ही सगळ्यात मोठ्या नंबरची असते म्हणून हे आपण असं चढत्या क्रमाने मांडून घेतलेलं आहे। याच्यामध्ये छोट्या दोन साइड्स आहेत त्यांचा स्क्वेअर करून पाहिलाय तर तो स्क्वेअर इथे मांडलेला आहे हा 25 आला मोठ्या साइडचा स्क्वेअर हाही मांडला हा सोडवला तर 25 आला याचाच अर्थ असा आहे की इक्वेशन याला क्रमांक पण दिले 1 आणि 2 फ्रॉम इक्वेशन 1-2 आपल्याला हे कळालं 3² + 4² = इथं 5² पाहिजे 5² हे आपल्याला पाहायला मिळालं याचाच अर्थ असा आहे की विद्यार्थी मित्र की कॉन्व्हर्स पायथागोरसचं थेरम वेगळा आणि कॉन्व्हर्स वेगळा। थेरम काय सांगतो जर एखादा राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्या साइड मधलं रिलेशन सांगतो आणि जर साइड मधलं रिलेशन माहीत असेल तर त्याच्यावरून एखादा राईट अँगल ट्रायंगल होत असेल
तर तो कॉन्वर्स असतो विद्यार्थी मित्र, इथे आपण कॉन्वर्स वापरला. साइड्स मधील रिलेशन आपल्याला माहित झाले, याचा अर्थ असा की ह्या तिन्ही साइड्स ज्या आहेत ह्या नकळतपणे तुम्हाला माहित झालं की ह्या राईट अँगल ट्रायंगलच्याच आहेत. म्हणजे या साइड्सच्या रिलेशन वरून आपल्याला कळालं की हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, याला कॉन्वर्स म्हणायचं. म्हणून इथे आपण म्हणलेले बाय कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम, हे जे तीन नंबर्स आहेत या तिघांना ट्रिपलेट म्हणतात आणि हे ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट होतं हेही कळणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा थोडस वेगळं इथे दाखवलेलं आहे, इथे ऑलरेडी तीन नंबर चढत्या क्रमाने लावलेले, त्याच्यामध्ये छोटे दोन नंबर स्क्वेअर करून घेतलाय, मोठा नंबर त्याचे स्क्वेअर करून घेतला. त्या छोट्यांची ऍडिशन केली 97 आली, याचं स्क्वेअर 144 आला. फ्रॉम इक्वेशन 1 एंड 2 हे सॉल्व करायला गेलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर हा 97 येतो, हा इज इक्वल टू 12 स्क्वेअर येत नाही, 144 येत नाही. याच्यावरून लक्षात येईल तुम्हाला की असं जर होत असेल, साइड मधील रिलेशन जर राईट अँगल ट्रायंगल सारखं येत नसेल, तर बाय कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम आपण सहजपणे हे ट्रिपलेट पायथागोरस ट्रिपलेट नाही, इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट असं स्पष्टपणे म्हणू शकतो. आणि अशी एकदम सोपी उदाहरण आहे, मुळात सोप्या उदाहरणाकडून आपण एक्झाम्पल्स कडून सुरुवात करतोय. म्हणजे अशी ही मुद्दा मी तुमच्या समोर, एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे आणि एक पायथागोरियन ट्रिपलेट नाही असं सांगण्याचा इथे प्रयत्न करणारे दोन एक्झाम्पल्स तुमच्या समोर मांडलेली. आता ही सोपी आहे, याच्यापेक्षा थोडीशी अवघड आणि थोडीशी किचकट उदाहरण आपण पाहायला सुरुवात करतो. पायथागोरियन ट्रिपलेट याच्यावरील उदाहरण आपण आता पाहिलं, त्याच्यानंतरचा भाग आहे तो विद्यार्थी मित्र तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. थोडासा थेरॉटिकल भाग आहे, हा थोडा समजावून घेऊ. एकदा का फॉर्म्युला लक्षात आलं की मी याच्यावरची एक्झाम्पल सिटी आपण बघायची बोलतो. तुमच्या समोर इथं राईट अँगल ट्रायंगल एबीसी ह्या काढलेला आहे, ज्याच्यामध्ये बी हा 90 डिग्री राईट अँगल आहे आणि या बी नावाच्या व्हर्टेक्स पासून हायपोथेनियसवर आपण एक अल्टिट्यूड परपेंडिक्युलर काढलाय, तो डी पर्यंत जाऊन पोहोचलाय, म्हणजे बी डी हा परपेंडिक्युलर आहे हायपोथेनियस एसीसाठी. आणि अशा टाईपची डायग्राम आपण पाहिली होती, अशा टाईपच्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये तसं पाहायला गेलं तर एकूण मिळून मूळचा राईट अँगल ट्रायंगल हा एक क्रमांकाचा राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यानंतर ह्या अल्टिट्यूड मुळे वरच्या बाजूला तयार होणारा एक राईट अँगल ट्रायंगल त्याला सेकंड नंबरचं म्हणू आपण, मूळच्याला एक क्रमांक देऊ, आणि या अल्टिट्यूडच्या खालच्या बाजूला तयार होणारा एक तिसऱ्या क्रमांकाचा राईट अँगल ट्रायंगल, या तिघांचा आपण एकमेकाशी नातं दूर केलेलं आहे, तो थेरम पण आपण पाहिलेला आहे. आणि अशी तयार होणारी तिन्ही राईट अँगल ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असतात हेही आपण पाहिलं. मग या सगळ्यांमध्ये या तिघांच्या सिमिलरिटीमध्ये पहिला ट्रायंगल जर सेकंड ट्रायंगल, म्हणजे पहिला ट्रायंगल सेकंड ट्रायंगलशी जर सिमिलर असेल तर काय घडतं, पहिला ट्रायंगल थर्डशी सिमिलर असेल तर काय घडतं, आणि सेकंड आणि थर्ड यांची सिमिलरिटी समोर मांडली तर काय घडतं हे आपण पाहिलं. त्यानंतर नमुना इथे दाखवला की पहिला ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल दुसरा ट्रायंगल हे जर दोन्ही राईट अँगल ट्रायंगल सिमिलर असतील, त्यांची करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, त्यांचा रेशो आहे करस्पॉन्डिंग साइड्सचा, तर तो रेशो हा कॉन्स्टंट असतो आणि न बदलणारा न चेंज होणारा असतो, हा सेम असतो. मग इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे ए बी अपॉन ह्याची ए डी फर्स्ट साइड, बी सी अपॉन डी बी सेकंड साइड, आणि ए सी ह्याची थर्ड आणि ह्याची ए बी थर्ड साइड, लास्टचे दोन फर्स्ट आणि लास्ट हे दोन रेशो जर समोरासमोर मांडले, त्याच्यामध्ये ए बी हा डबल आला, ए बीचा स्क्वेअर मिळेल आणि एडी आणि एसी यांचं मल्टिप्लिकेशन इथे मांडलेलं आहे. म्हणजे हा एक फॉर्म्युला तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या ट्रायंगलसाठी मिळेल तुम्हाला हे सिमिलर असताना, तसंच पहिल्या तिसऱ्यासाठी तुम्हाला असाच एक बी सी स्क्वेअर या टाईपचा फॉर्म्युला आपण याची पूर्वी डिराईव्ह केला आणि या दोघांना एकत्र केल्यानंतर ए बी आणि बी सी या दोघांचं जर ऍडिशन केलं तर उजवी बाजू सोडवून आपल्याला एसी स्क्वेअर मिळतो. आणि यालाच आपण पायथागोरस थेरम म्हणतो की जो मूळच्या या राईट अँगल ट्रायंगलमध्ये डिराईव्ह केल्यासारखं आपल्याला जो अनुभव डिराईव्ह केलाय, सेम कंडिशन मध्ये जेव्हा सेकंड आणि थर्ड ट्रायंगल हा सिमिलर होतो, तेव्हा त्याची करस्पॉन्डिंग साइड मांडल्यानंतर त्या सोडवल्यानंतर आपल्याला जो फॉर्म्युला मिळतो तो या टाइपचा फॉर्म्युला मिळतो, बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू बी सी. म्हणजे या मूळच्या ट्रायंगलकडे पाहिलं कळेल हा जो अल्टिट्यूड आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोथेनियसचे जो दोन तुकडे तयार झाले त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आणि असं सांगणारा एक थेरम आहे, त्याचं नाव आहे जॉमेट्रिकल मीन थेरम. तर जॉमेट्रिक मीन थेरम म्हणजे पायथागोरस थेरम आणि जॉमेट्रिक मीन थेरम आणि मूळची या तीन ट्रायंगलची एकमेकांची असणारी सिमिलरिटी हे सगळं आपण पाहिलेलं. आणि एकदा का आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस प्रूव्ह झाला की तुम्हाला माहिती हा एक हा दुसरा आणि हा तिसरा तीनही राईट अँगल ट्रायंगल्स आहे, तिघांमध्ये पण पायथागोरस या पद्धतीने मांडता येईल. म्हणजे असे तीन वेगळे फॉर्म्युले, पहिल्या ट्रायंगलसाठी एसी हायपोथेनियस आहे त्याचा स्क्वेअर हरिमेलिन दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा, दुसऱ्या डायग्राम मध्ये एबी हा हायपोथेनियस आहे, तिसऱ्यामध्ये पाहाल तर बी सी हायपोथेनियस आहे, रेमेनिंग दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन आहे. म्हणजे साधारणपणे तुम्हाला या सर्कल मध्ये मांडलेले पायथागोरसची हाय पायथागोरस फॉर्म्युला हा म्हणण्यापेक्षा या दोघांना एकत्र करून तयार झालेला आणि हा जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला.
सर्वसाधारणपणे आपल्याला या ट्रायंगल मध्ये वेगवेगळे तीन राइट एंगल ट्रायंगल साठी तीन पायथागोरसचे थ्योरम आणि याच्या नंतरचा ज्योमेट्रिक मीन साठीचा हा जो फॉर्म्युला पॉलीगोन मांडलाय की जो आहे बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी आणि इंटू डी सी हे एवढे फॉर्म्युले तुमच्या समोर मांडलेले. आता विद्यार्थी मित्र या सगळ्या फॉर्म्युल्यांचा आपण वापर करूया आणि याच्यावरचे एक्झाम्पल्स कशी असतात किती टाइप्सचे एक्झाम्पल्स असतात अशा टाइपची डायग्राम समोर आल्याच्या नंतर मग याच्यामध्ये कोणत्या बाबी दिल्या असतात कोणत्या काढायला सांगितल्या जातात याचे अनेक विविध प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत ती सगळी आपण एक एक क्रमाने बघायचा प्रयत्न करू. चला तर अशा सर्व फॉर्म्युल्यांचा आपण आता उपयोग करूया आणि हे सगळे करत असताना विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्वाची एक बाब तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे ती म्हणजे कोणती जनरला अशा टाइपची डायग्राम तुमच्या समोर येईल आणि याचे वेगवेगळे तीन राईट अँगल ट्रायंगल्स तुम्हाला समोर येतील त्यावेळेला त्यांची सिमिलरिटी तुम्हाला मान्य माहिती आहे परंतु यांची नावं देताना त्याचा जो व्हर्टेसेसचा क्रम आहे तो क्रम हा जो इथे लिहिला गेलेला आहे हा जो क्रम आहे हा लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक टॅक्स सांगितली होती की तुम्ही मोठ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये कोणत्याही एका अॅक्युट अँगल कडून सुरुवात करा आणि राईट अँगल मार्गे दुसऱ्या अॅक्युट अँगल पर्यंत जा हा मोठ्या राईट अँगल ट्रायंगलचा जो क्रम असेल हा नाव लिहिण्यास हा ट्रायंगल एबीसी असा क्रम असेल त्याच वेळेला या छोट्या बाबांची नावं लिहित असताना याच एकडून सुरुवात करा आणि अल्टिट्यूड आतमध्ये घुसा आणि परत आतून बाहेर या. हा जो क्रम आहे हा लक्षात ठेवा तिघांची नावं मुद्दा मी सांगतोय त्यांची क्रम लिहित असताना त्यांची सिमिलॅरिटी लिहित असताना मोठ्या ट्रायंगलचं नाव तुम्हाला ट्रायंगल एबीसी या क्रमानेच लिहावं लागेल वरच्या ट्रायंगलचं नाव ट्रायंगल ए डी बी याच क्रमाने लिहावं लागेल तर या खालच्या ट्रायंगलचं नाव ट्रायंगल बी डी सी याच क्रमाने लिहावं लागेल आणि ही नावं तुम्हाला इथं सगळी सापडतील. मग खऱ्या अर्थाने तुम्हाला आता हे नाव देण्यासाठीचा क्रम हा लक्षात आला असेल यांचा वन टू वन वर्कप्लेसेस करस्पॉन्डन्स लक्षात आला असेल तर आता याच्यावर आधारित असलेली सगळी किती प्रकारचे एक्झाम्पल्स असतात कोणती अशी टाइमची डायग्राम दिसल्यानंतर मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या किमती दिल्यावर कोणत्या किमती आपल्याला काढाव्या लागतात आणि म्हणजे एक्झाम्पल कसं तयार होतं अशी वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्र तुमच्या समोर आता मी मांडण्याचा प्रयत्न करतो त्यांना एक एक करता म्हणजे एक्झाम्पल्स कशी सोडवायची असतात त्याची फक्त चर्चा करू आणि नीटनेटकं लिखाण या एक्झाम्पल्सचं मात्र तुम्हाला करायचं हे तुम्हाला सोडवायचं. चला तर पाहू या अशा टाईपच्या डायग्रामची असणारी याच्यावर अवलंबून असणारे एक्झाम्पल्स पहा विद्यार्थी मित्र. इथं एक मोठा राईट अँगल ट्रायंगल तुमच्या समोर डिस्प्ले केलाय मुद्दा याची वेगवेगळी चार प्रकारचे एक्झाम्पल्स तुमच्या समोर मांडण्याचा मी आज प्रयत्न करतोय. या ट्रायंगलकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल मूळचा एबीसी नावाचा राईट अँगल ट्रायंगल ज्याच्यामध्ये बी हा राईट अँगल आहे बी नावाच्या व्हर्टेक्स पासून हायपोथेनियसवर अल्टिट्यूड किंवा परपेंडिक्युलर काढला डी पर्यंत पोहोचल्यानंतर त्याचे कोणा दोन वेगवेगळे छोटे छोटे राईट अँगल ट्रायंगल्स होत आहेत हे आपली नेहमीच्या आणि ओळखीची डायग्राम आहे विद्यार्थी मित्र. आता लक्षात आलं असेल तुम्हाला या संपूर्ण डायग्राम मध्ये साधारणपणे एबी ही एक साइड आहे बीसी ही दुसरी साइड आहे बीडी हा एक आणखी पार्ट आहे एडी हा एक पार्ट आहे डीसी एक पार्ट आहे आणि जर एडी आणि डीसी यांची जर ऍडिशन केली तर हा पूर्ण एसी हा एक पार्ट आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही इथं साइड्स पाहिल्यात किंवा लाईन सेगमेंट चेक केले तर एक दोन तीन चार पाच आणि ह्या दोघांची ऍडिशन केलेला संपवा असे वेगवेगळे सहा लाईन सेगमेंट तुमच्या समोर दिसत आहेत. मग तुम्हाला अशा टाईपच्या डायग्राम मध्ये काय केलं जातं तर या डायग्राम मध्ये तुम्हाला वेगवेगळे जे हे पाच सहा तुकडे दिसत आहेत या सहापैकी कोणतेही दोन तुकडे देऊ केले जातात दोघांची लेंथ देऊ केली जाते आणि राहिलेली सगळ्यांची लेंथ तुम्हाला शोधावी लागते अशा टाईपचे एक्झाम्पल याच्यामध्ये असते. मग चला आपण नमुना म्हणून कोणते कोणते दोन तुकडे दिले असतात किती प्रकारचे एक्झाम्पल्स तयार होत आहेत आणि ती कशी सोडवायची असतात याची समोर चर्चा करू. नमुना म्हणून तुम्हाला इथं तुमच्या समोर वेगवेगळे चार एक्झाम्पल्स समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय या चारही एक्झाम्पल्स मध्ये पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल पहिल्या एक्झाम्पल मध्ये एबी आणि एडी नावाचे दोन तुकडे यांची लेंथ दिलेली आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये एडी आणि डीसी यांची लेंथ देऊ केलेली आहे. थर्ड एक्झाम्पल मध्ये पूर्ण एसी त्याची एक लेंथ दिलेली आणि अल्टिट्यूड त्याची एक लेंथ दिलेली आहे बीडीची. चौथ्या एक्झाम्पल मध्ये एबी आणि बीसी अशी लेंथ दिलेली आहे. याही पेक्षा वेगळे आणखी कोणतेही दोन तुकडे तुम्ही निवडून त्यांच्या किमती निवडून तुम्ही एक्झाम्पल सोडू शकता. आता मुळात जरा थोडस सोपं तुमच्या ओळखीचं असणार अशा टाईपचं एक्झाम्पल आहे. मग असे वेगवेगळे चार प्रकारचे एक्झाम्पल्स दिली असतात ही नेमकी सोडवायची कशी असतात याची चर्चा तुमच्या समोर मी घडवणार. चला क्रमाने आपण सुरुवात करूया याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल इथे दिले हे सोडवण्यासाठी काय करावं लागेल याची चर्चा करू. या दिलेल्या चार एक्झाम्पल्स पैकी पहिलं एक्झाम्पल थोडं मोठं करून तुम्हाला पाठवलं दिसावं यासाठी याच्यामध्ये
या ट्रायंगल मध्ये AB याची एक लेंथ दिलेली 20 आणि AD याची लेंथ दिलेली 60 16 मग या दोघांच्या वर तुम्हाला रिमेनिंग सगळ्या साइड्स अगदी BD असेल BC असेल DC असेल किंवा होणार A पासून C पर्यंत याची जी ऍडिशन केल्यानंतर AC ही लेंथ येईल या दोघांची ऍडिशन केल्यानंतर या सगळ्या लेंथ तुम्हाला शोधायचे सगळे फाइंड आउट करायचे मग या सगळे फाइंड आउट करताना क्रमाने फक्त मी तुम्हाला समजावून देत राहतो कशा कशा आपण हे शोधू शकतो याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा वरच्या बाजूचा राईट अँगल ट्रायंगल जर विचारून घेतलं की ज्या ट्रायंगलचं नाव ट्रायंगल ए डी बी आहे की ज्याच्यामध्ये डी हा राईट अँगल ट्रायंगल आहे या वरच्या ट्रायंगलचा जर विचार केला तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहजपणे पायथागोरस थेरम वापरता येईल आणि हा पायथागोरस थेरम वापरून तुम्हाला त्याच्या दोन साइड्स ज्या राईट अँगल ट्रायंगलच्या दिलेल्या आहेत पायथागोरस थेरम आपल्याला तिसरी साइड सहज काढता येईल म्हणजे याचा फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो की हा हायपोथिनियस आहे याचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइड्स आहे एडी स्क्वेअर आणि प्लस बीडी स्क्वेअर या दोघांच्या साइड्सच्या स्क्वेअरची ऍडिशन एवढा येतो त्याला आपण पायथागोरस थेरम असं म्हणतो आणि याच्या आधारे तुम्ही सहजपणे एबीची किंमत भरू शकलात आणि एडीची किंमत भरू शकलात तर ही बीडीची किंमत सहजपणे फाइंड करता येते म्हणजे हा पहिला फॉर्म्युला आहे ज्याच्या आधारे तुम्ही ही बीडीची किंमत मिळवू शकता याच्यानंतरचा पार्ट विद्यार्थी मित्र तुमचा असा आहे एकदा का तुम्हाला ही बीडीची किंमत मिळाली याच्या अगोदर आपण वेगवेगळे फॉर्म्युले पाहिले होते आणि या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये आधारित जॉमेट्रिक मीन नावाचा एक फॉर्म्युला होता की जर अशा राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण हायपोथेनियसवर अल्टिट्यूड काढला तर हा अल्टिट्यूड जो आहे बीडी नावाचा तर त्याचा जो स्क्वेअर असतो हा स्क्वेअर हायपोथेनियसचे जे दोन तुकडे तयार होतात एडी आणि डीसी या दोघांच्या मल्टिप्लिकेशन एवढा असतो आणि याला साधारणपणे आपण जॉमेट्रिक मीन थेरम किंवा प्रॉपर्टी पोलोर असं म्हणतो आणि याच्यामध्ये जर तुम्ही एकदा बीडीची किंमत तुम्ही काढलेली आहे एडीची किंमत तुम्हाला माहिती आहे तर याचा अर्थ असा की तुम्ही ही डीसीची किंमत सुद्धा तुम्हाला जी माहित नाही ती सहजपणे या फॉर्म्युल्यामध्ये भरून तुम्ही ही डीसीची किंमत काढू शकाल याचा अर्थ आता तुम्हाला ही किंमत तुम्हाला सापडली असते आता शिल्लक राहतो तो पार्ट कोणता तर हा पूर्ण एसीची लेंथ आहे ही जर काढायची असेल तर ही एसीची लेंथ ही सहज काढता येईल आपल्याला एसीची लेंथ काढण्यासाठी एडी आणि प्लस डीसी यांचा ऍडिशन करावा लागेल आणि याला कारण फक्त काय असेल तर कोलिनियरिटी आणि याचा वापर करून तुम्ही एसीची पूर्ण एसीची लेंथ काढू शकता आता शेवटची शिल्लक राहतो तर बीसी या बाजूची लेंथ आहे ही जर तुम्हाला फाइंड करायची असेल ही फाइंड करून झाली तर बीसीची फाइंड करायची असेल तर ही तुम्हाला वेगवेगळ्या दोन प्रकारे काढता येईल कारण हा बीसी ही साइड मोठ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये सुद्धा आहे आणि त्याच्याही राहिलेले दोन बाजू आहेत त्या माहिती हायपोथेनियसची एक साइड पायथागोरस वापरून ही काढता येईल की हा जो छोटा ट्रायंगल आहे याच्यामध्ये सुद्धा हा राईट अँगल ट्रायंगलच आहे याच्यामध्ये सुद्धा ह्या दोन साइड आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत दोन्ही माहिती आहे यांचा आधार घेऊन हा बीसी या ट्रायंगल मध्ये हायपोथेनियस आहे म्हणजे इथे तुम्हाला फॉर्म्युला वापरता येईल बीसी स्क्वेअर हा इज इक्वल टू बीडी स्क्वेअर आणि प्लस डीसी स्क्वेअर आणि अशा पद्धतीने या दोन व्हॅल्यू तुम्ही आत्ताच काढलेल्या आहेत मग त्याच्या आधारे तुम्ही ही बीसीची व्हॅल्यू सहजपणे काढू शकाल म्हणजे नकळतपणे तुम्हाला अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेलात तर तुम्हाला साधारणपणे पहिल्या पायथागोरस थेरम वरून एक साइड जॉमेट्रिक वरून मीन वरून दुसरी साइड कोलिनियरिटीचा वापर करून तिसरी साइड आणि पुन्हा पायथागोरस हा पुन्हा पायथागोरसच वापरलाय पायथागोरस थेरमचा आपला वापरलाय आणि त्याच्यानंतर चौथी साइड चौथा तुकडा असे चार तुकडे रिमेनिंग आहे चारही तुकडे आपण सहजपणे काढू शकतो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकाल आता हे सगळ्या किमती काढल्याच्या नंतर हे सगळे एक्झाम्पल व्यवस्थित सोडवून झाल्याच्या नंतर हे कसं दिसेल हे तुमच्या समोर डिस्प्ले करू हे सोडवून तुमच्या समोर डिस्प्ले केलेलं पहिलं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये क्रमांक पहिल्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरून आपण बीडीची किंमत शोधून काढली ही 12 मिळाली ही किंमत 12 शोधून काढली त्याचा वापर केला आणि मग जॉमेट्रिक मीन मोठ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड हायपोथेनियसवर जर अल्टिट्यूड काढला आपण परपेंडिक्युलर तर इथं जॉमेट्रिक मीन हा थेरम वापरतात त्या बीडीचा स्क्वेअर हा एडी आणि डीसीचं मल्टिप्लिकेशन असतं जॉमेट्रिक मीन थेरमचा वापर करून आपण डीसी याची लेंथ 9 शोधून काढली याच्यानंतर ए डी आणि सी हे कोलिनियर आहे एकाच लाईनवर आहे आणि याचा वापर केला आणि या दोघांची ऍडिशन करून आपण पूर्ण एसी आहे हा पूर्ण एसी आहे त्याची लेंथ शोधून काढली आणि ही लेंथ साधारणपणे 25 आपल्याला मिळाली दोघांची ऍडिशन करून आणि राहता राहते की शेवटची बीसी हा छोटा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल याच्यामध्ये या दोन साइड्स मिळाल्या हा हायपोथेनियस आहे
पायथागोरसचा वापर केला आणि हायपोथेनस याची व्हॅल्यू शोधून आपण 15 युनिट्स एवढी काढलेली आणि अशा पद्धतीने आपण हे डिस्प्ले केलेले तुमच्या समोर. हे सोडवल्यानंतर एक्झाम्पल कसं दिसतं, छोट्या दोन किमतींपासून आपण सुरुवात केली आणि मग राहिलेले जवळपास 1, 2, 3, 4 किमती कशा शोधून काढले हे क्रमांक तुमच्या समोर मांडलेले सोडवलेले एक्झाम्पल सुद्धा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेले. हवा असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल कोणते एक्झाम्पल सोडवण्याची पद्धत कशी असेल, विचार कसा करायचा. चला आपण क्रमांक दुसरं तिसरं आणि चौथं ही सगळी एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्याची चर्चा करू. तर हे सेकंड एक्झाम्पल आहे, थोडस मोठं करून डिस्प्ले करून तुमच्या समोर मांडलेलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये एडी आणि डीसी हे दोन हायपोथेनसचे झालेले अल्टिट्यूड मोडचे जे दोन तुकडे यांची लेंथ तुम्हाला देऊ केली आणि त्याच्यावर राहिलेल्या जवळपास हा पहिला हा 1, 2, 3 आणि हा 4 म्हणजे 4 तुकडे त्यांची किंमती तुम्हाला काढायची. त्यातली सगळ्यात सोपी आणि सहजपणे निघेल कोलिनिअरिटीचा वापर जर केला तुम्ही ए डॅश बी डॅश आणि सी याचा जर वापर केला तर या दोघांची ऍडिशन करून तुम्हाला ही किंमत मिळून जाईल आणि 16 आणि 25 म्हणजे ही किंमत तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. म्हणजे याच्यावर तुम्ही एसी याची किंमत 25 काढू शकाल. म्हणजे पहिला उत्तर विषय तुमच्या लक्षात आला हा सहजपणे तुम्हाला कळला. सेकंड विद्यार्थी मित्र तुम्हालाही माहिती हा जो अल्टिट्यूड आपण काढलाय अल्टिट्यूड आहे बीडी त्याचा जो स्क्वेअर असतो तो हायपोथेनसचे जे दोन तुकडे तयार झाले एडी इंटू डीसी यांच्या मल्टिप्लिकेशनच्या एवढा येतो आणि मग याला आपण जॉमेट्रिक मीन थेरम म्हणतो. याला जॉमेट्रिक मीन ही प्रॉपर्टी किंवा थेरम काही म्हणा तुम्ही याला. याचा वापर जर केला तर एडी आणि डीसी या दोन्ही बाबी जर माहीत असतील तर तुम्ही सहजपणे बीसी त्याची व्हॅल्यू काढू शकाल. म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला सहजपणे मिळेल. जॉमेट्रिक मीनचा वापर केला तर मिळेल. हेच एक्झाम्पल आहे तुम्हाला लक्षात येईल याच एक्झाम्पल मध्ये ही व्हॅल्यू तुम्ही सहजपणे काढू शकाल. जवळपास ही व्हॅल्यू 12 एवढी कॅल्क्युलेट होते आणि राहता राहिला तर या दोन व्हॅल्यूज वरच्या ट्रायंगलकडे पाहिलं की इथं कळेल तुम्हाला हा जो ए डी बी नावाचा राईट अँगल ट्रायंगल याच्यामध्ये हायपोथेनस आहे. मग हा हायपोथेनस आहे हा काढायचा असेल तर रिमेनिंग 2 सेट आपल्याला माहिती आहे. मग त्यांचे स्क्वेअर्स आहेत म्हणजे त्या स्क्वेअरची ऍडिशन करा मग तुम्हाला हा हायपोथेनस एबीचा स्क्वेअर मिळून जाईल. म्हणजे तो येईल एडी स्क्वेअर आणि प्लस बीडी स्क्वेअर. मग या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत सहजपणे तुम्ही याची व्हॅल्यू काढू शकता. आणि ही तुम्हाला माहिती साधारणपणे ही कॅल्क्युलेट केली की ही 20 येऊन जाईल. सेम मेथड तुम्हाला या ट्रायंगलमध्ये जावं लागेल हाय राईट अँगल ट्रायंगल याच्यामध्ये बीसी स्क्वेअर हा पायथागोरस आहे किंवा हायपोथेनस पायथागोरस वापरत नाही. इथं बीसी स्क्वेअर हा हायपोथेनसचा स्क्वेअर आहे रिमेनिंग टू साइड्स म्हणजे बीडी स्क्वेअर आणि प्लस डीसी स्क्वेअर या दोन्ही बाबी माहीत असतील सहज तुम्ही बीसी काढू शकाल. आणि या दोन्ही बाबी ह्या पायथागोरस थेरमच्या आधारे काढता येईल. म्हणजे नकळतपणे तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला तुम्ही 4 व्हॅल्यू 1, 2, 3 आणि 4 व्हॅल्यू हे सहजपणे काढू शकाल. कारण फक्त वेगळं असतं. आता तुम्हाला हे लक्षात पण आलं असेल ही बीसी साइड कॅल्क्युलेट केल्यावर तुम्हालाही माहिती आहे साधारणपणे 15 एवढी येऊन जाईल. अगं हेच एक्झाम्पल आहे फक्त वेगळ्या पद्धतीने मांडले. आता वेगळ्या बाजू किंवा वेगळ्या किमती दिली असतं तुम्ही कसं सोडवू शकाल. हा क्रम तुम्हाला मी सांगितलंय सगळ्यात पहिल्यांदा कोलिनिअरिटी त्याच्यानंतर जॉमेट्रिक मीन थेरम आणि त्याच्यानंतर क्रमण दोन्ही पायथागोरस थेरम यांचा वापर करा. हे 4 किमती तुम्हाला राहिलेल्या मिळतील. दोन किमतींवरून आपण 4 किमती शोधल्या हे सेकंड एक्झाम्पल आहे. अशाच पद्धतीने आपल्याला तिसऱ्या एक्झाम्पलची चर्चा करू. हे सेकंड एक्झाम्पल आहे हे तुम्हाला सोडवण्यासाठी मी ठेवतो. हे एक्झाम्पल तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये म्हणजे क्रमवार या पद्धतीने नीट नेट जसं मी याच्या अगोदर एक्झाम्पल तुमच्या समोर डिस्प्ले केलं होतं याच टाईपमध्ये तुम्हाला सेकंड एक्झाम्पल सोडवायचं आहे. आणि त्याचा सोडवल्यानंतर जे रिप्रेझेंट केले तुम्ही त्या कागदावर त्याची इमेज आहे ती मला फॉरवर्ड करा मला कळून जाईल की तुम्हाला हे एक्झाम्पल सुटलेलं. याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल हे थोडंसं वेगळ्या विद्यार्थी मित्र थोडंसं विचार करायला लावणार आहे आणि थोडं वेगळ्या टाईप्स आहे. चला आपण तिसरं एक्झाम्पल नेमकं कसं आहे त्याची चर्चा करायला सुरुवात करू. हे तिसरं एक्झाम्पल आहे तुम्हाला हे थोडं मोठं केल्यावर कसं दिसेल हे समोर मांडलेले. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की तुम्हाला टोटल एस सी याची व्हॅल्यू मिळालेली आहे मध्ये जो अल्टिट्यूड आहे 12 याची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि याच्यावर आधारित मात्र तुम्हाला ए बी असेल बी सी असेल ए डी असेल आणि डी सी असेल असे 4 वेगवेगळे तुकडे ते शोधून काढायचे. मग आता याच्यावर विचार करायला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात येईल की जर या वरच्या ट्रायंगलचा विचार केला तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे पण या राईट अँगल ट्रायंगल मध्ये फक्त एकच साईड माहिती त्यामुळे या दोन काढता येणे शक्य नाही. इथेही तीच परिस्थिती आहे. या छोट्या राईट अँगल ट्रायंगलचा विचार केला तर एकच साईड माहिती राहील दोन साईड आपल्याला काढू शकत नाही. पायथागोरसने दोन साईड दिलेले काढू शकतो
एक दिल्यावर दोन काढू शकत नाही. म्हणजे आपल्याला इथेही पायथागोरस हा वापरता येणार नाही, हाही पायथागोरस वापरता येणार नाही. आता जॉमेट्रिक मीन कडे आपण वळालो, तुम्हाला लक्षात येईल जॉमेट्रिक मीन पेक्षा मोठा राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्याकडे वळू आपण. त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक साइड मोठा हायपोटेन्यूस ही एक साइड दिलेली, रिमेनिंग टू साइड शिल्लक आहे याही माहिती. म्हणजे दोन साइड आपल्याला कॅल्क्युलेट करणं शक्य नाही, दोन वरून एक काढू शकतो, एकावरून दोन नाही. पुन्हा तेच सांगतोय म्हणजे कुठेच आपल्याला पायथागोरस या थेरमचा वापर होत नाही. आता राहता राहिला एकच थेरम आपल्या वाटणीला आलेला, तो म्हणजे जॉमेट्रिक मीन थेरम. आता जॉमेट्रिक मीन थेरम काय सांगते, हा मधला हायपोटेन्यूस मधला अल्टिट्यूड आहे किंवा ही जी परपेंडिक्युलर कार्ड आहे हा बीडी नावाचा, याचा जो स्क्वेअर आहे हा राहिलेले दोन तुकडे एडी आणि मल्टिप्लाय बाय डी सी यांचे मल्टिप्लिकेशन एवढा येतो, हे जॉमेट्रिक मीन थेरम सांगतो. मग याचा वापर केला तर मग या दोन व्हॅल्यू मिळू शकतील का? जरी ह्या दोन व्हॅल्यू वेगवेगळे सेपरेट आपल्याला माहीत नसतील तरी या दोघांचे ऍडिशन आपल्याला माहिती आहे, मग याच्यामुळे तुम्ही थोडीशी शक्कल लावा. तसं तुम्ही अगदी प्रत्येक वेळेला याच्या पूर्वी आपण बेसिक प्रोपोर्शन थेरम मध्ये सुद्धा काय केलं होतं, ही व्हॅल्यू दिली होती 2 आणि 3 आणि इथं गेला तुम्ही आणि हे टोटल ऍडिशन 10 दिली जायची आणि तुम्हाला हा तुकडा आणि हा तुकडा विचारला जायचा. त्यावेळेला तुम्ही जी पद्धत वापरायचा म्हणजे हा एक शिल्लक राहिलेला तुकडा आहे त्याला एक्स सपोज करायचा आणि दुसरा तुकडा आहे त्याला 10 - 1 सपोज करायचा आणि हे एक्झाम्पल सोडवायचं तिरकस गुणाकारानं रेशो सेल यायची आणि असं हे एक्झाम्पल सोडवलं जायचं. सेम पॅटर्न तुम्हाला इथे वापरावा लागेल. त्यातला हा जो पहिला हिस्सा आहे पहिला भाग आहे त्याला तुम्हाला एक्स सपोज करावा लागेल आणि हा दुसरा शिल्लक राहील त्याला तुम्हाला 25 - x असं सपोज करावं लागेल तेव्हा यांची ऍडिशन 25 येईल. आणि मग याचा वापर करून मी ह्या जॉमेट्रिक मीन थेरमचा जर वापर केला म्हणजे हा जो जॉमेट्रिक मीन थेरम आहे बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डी सी आणि मग याच्यामध्ये जर तुम्ही किमती भरायचा प्रयत्न केला म्हणजे हा 12 स्क्वेअर आहे आणि हा एडी आला एक्स आणि हा आला 25 - x आणि हे सोडवल्यानंतर काय येईल बघा, हे 144 येईल आणि हे एक्स नॉट मल्टीप्लाय केला 25x - x स्क्वेअर. हे सगळं आपण अलीकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल, -x² इकडे आला +x² +25x तिकडे गेले -25x आणि हे प्लस त्याच साईडला 144 आहे आणि इज इक्वल टू 0. आणि मग हे तुम्ही सोडवायला गेलात तर हे सोडवताना कसं येईल याची फोड करा, मधल्या पदाची फोड करायला गेल्यावर मग तुमच्या लक्षात येईल की इथं मधल्या पदाची फोड आहे ही तुम्हाला साधारणपणे 9x आणि 16x आणि +144 = 0 अशी फोड मिळेल तुम्हाला. मग हे सोडवून त्याच्यामध्ये एक्स कॉमन निघेल, एक्स -9 याच्यात 16 कॉमन निघेल, पुन्हा एक्स -9 = 0 आणि याच्याकडे आणि याच्याकडे पाहिलं तर एक ब्रॅकेट कॉमन आहे एक्स -9 आणि मग शिल्लक राहिलेलं मटेरियल एक्स -16 = 0. मग दोघांमध्ये कोणी एक्स -9 = 0 और एक्स -16 = 0 आणि मग हे सोडवलं तर एक्स -9 येईल किंवा एक्स -16 येईल. सध्या इथं पाकचिन्ह लक्षात येईल तुम्हाला, एक्स ही जरा मोठी व्हॅल्यू आहे, ही डी सी त्या मार्गाने छोटी आहे, म्हणजे हा एक्स तुम्हाला 9 न घेता तुम्हाला 16 घ्यावा लागेल. असं काही नाही विद्यार्थी मित्र, हे डायग्राम थोडी तिरकी काढली असते तुम्ही, अशा डायग्रामच्या व्यतिरिक्त तुम्ही अशी डायग्राम काढली असते विद्यार्थी मित्र हो, तर तुमच्याही लक्षात येईल तुम्हाला की इथं जर तुम्ही परपेंडिक्युलर काढला या ट्रायंगलच असं नाव असेल सेम पॅटर्न तर मात्र इथं एक्स आणि ह्या 25 - x या जे व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये एक्स छोटा हा असतात. डायग्राम कशा प्रकारची अशा प्रकारची की अशा प्रकारची ते तुम्हाला ठरवावं लागेल, पाहावं लागेल आणि मग तुम्हाला त्या पद्धतीने या दोघातून एक्स ची व्हॅल्यू घ्यावी लागेल. सध्या आपण एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया, ती सपोज करूया 16 आहे आणि एकदा का तुम्हाला ही व्हॅल्यू मिळाली 16 कि मग या डी सी ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. डी सी जो आहे तो 25 - x म्हणजे 25 - 16 म्हणजे डी सी आहे याची व्हॅल्यू तुम्हाला 9 मिळून जाईल, म्हणजे ही ही व्हॅल्यू तुम्हाला एकदा 9 मिळून जाईल. आणि एकदा का तुम्हाला लक्षात आलं की ही व्हॅल्यू 16 आणि ही व्हॅल्यू 12 आणि ही व्हॅल्यू 9, मग ह्या वरच्या राईट अँगल ट्रायंगलकडे पाहिल्यावर लक्षात येईल तुम्हाला की त्याच्या दोन साइड्स सध्या माहिती आहेत. हायपोथेसिस काढू शकाल पायथागोरस थेरम आणि इथे सुद्धा तेच आहे, 12 आणि 9 या दोन साइड्स सगळ्या माहिती आहेत तुम्हाला. हायपोथेसिसचा स्क्वेअर केला तिथे पायथागोरस थेरम जर वापरला तर हायपोथेसिसचा स्क्वेअर हा रेमेनिंग दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा असतो, याचा वापर करा म्हणजे दोन्ही ठिकाणी पायथागोरस ऍप्लिकेबल करावी आणि मग ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. आणि ही कॅल्क्युलेट केलं तुम्हाला 20 येईल तर ही कॅल्क्युलेट केल्यानंतर 15 येईल, म्हणजे एक्झाम्पल मुळात तेच आहे त्यामुळे व्हॅल्यू काही चेंज होणार नाही विद्यार्थी मित्र. आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सुटेल. फक्त हे तिसरं एक्झाम्पल थोडस वेगळ्या टाईपचं आलं, याच्यामध्ये तुम्हाला एक्स सपोज करावा लागला आणि हा 25 - x असं सपोज करावं लागलं
आणि हे सपोज केल्यावर मग तुम्हाला क्वाड्रेटिक टाइपचे इक्वेशन मिळाले, म्हणजे यस टाइपच्या एक्झाम्पल मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन सुद्धा येऊ शकते, एकापेक्षा दोन व्हॅल्यूज वेगवेगळ्या येऊ शकतात. एक्स इज इक्वल टू 16 गृहित धरून हे सगळं आपण शोधतोय, एक्स इज इक्वल टू 9 गृहित धरून सुद्धा आपण हे व्हॅल्यू शोधता आले असते आपल्याला. पण हे तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला, हे कळालं असेल तुम्हाला. तिसरं एक्झाम्पल हे फक्त थोडस किचकट होतं, थोडस अवघड होतं, की याच्यामध्ये क्वाड्रेटिक टाइपचे इक्वेशन थोडा वेगळा विचार करावा लागला. याच्यानंतर चौथे एक्झाम्पल आहे त्याचा क्रमाने आपण विचार करू, आणि हे करत असताना तुम्हाला इथेही सांगावं लागेल की हे तिसऱ्या क्रमांकाचं एक्झाम्पल आहे. क्रमांक आपण काय केलेलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक्स 35 मायनस एक्स सपोज करू. पहिल्यांदा आपण ज्योमेट्रिक मीन थेरम सुरुवात केली, म्हणजे ज्योमेट्रिक मीन प्रॉपर्टी किंवा थेरम यांना आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली आणि या व्हॅल्यू शोधल्या, आणि मग राहिलेले आहेत ते आपण पायथागोरस वापरूया. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, कोणता क्रम वापरणं गरजेचं आहे हे समजावून दिले. हे एक्झाम्पल व्यवस्थित सोडवा, तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोंद करा आणि क्रमांक लिहून मग याची इमेज मला पाठवा तुम्ही. त्याच्यानंतर चौथं एक्झाम्पल आहे ते आपण क्रमांक बघू. चौथं एक्झाम्पल तुमच्या समोर थोडं मोठं करून मांडलेलं आहे, याची चर्चा आपण करूया. हे इतरांपेक्षा थोडं वेगळं आहे, हे तुम्हाला साईड्स पाहिले की लक्षात येते. तुम्हाला आता विद्यार्थी मित्र लक्षात आलं असेल की कोणत्याही दोन साईड्स देऊ केल्या तर मग ही एक्झाम्पल सोडवायची कशी असतात याची चर्चा आपण करतो. याच्यामध्ये आता मोठा ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल, जो ट्रायंगल एबीसी नावाला ओळखला जातो, त्याच्या ह्या राईट अँगल करणाऱ्या दोन साईड्स आहेत. मग इथेही कळेल तुम्हाला, पाहताक्षणी काही विद्यार्थ्यांना कळालं असेल की याच्यामध्ये तुम्ही मूळच्या मोठ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन साईड्स जर माहीत असतील तर त्याचा वापर करून तुम्ही इथं एसी नावाची तिसरी मोठी साईड आहे ही काढू शकता आणि पायथागोरस थेरम इथं वापरू शकता. म्हणजे पहिला तुम्हाला सहजपणे पायथागोरस थेरम वापरता येईल आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही एसीची व्हॅल्यू सहजपणे काढू शकाल. म्हणजे हा एक पहिला भाग विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, याची व्हॅल्यू किती येणार आहे हे तुम्हाला माहित झालं. म्हणून मी इथं मांडून ठेवतो एसीची व्हॅल्यू 25 येईल. तुमच्या हातामध्ये तीन व्हॅल्यू झाल्यात, आता तीनच व्हॅल्यू शिल्लक राहिलेल्या आहेत. आता ह्या तीन व्हॅल्यू काढायच्या कशा ह्याही समजावून घ्या, या काढण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हेही समजलं पाहिजे विद्यार्थी मित्र. आता करायचं काय तर आपल्याला हा एक तुकडा, हा दुसरा तुकडा, हा तिसरा तुकडा, असे तीन तुकडे काढायचे. बघा सर, तुमच्या मनामध्ये विचार येईल इथं 25 दिले म्हटलं याला एक्स सपोज करूया का, याला 25 मायनस एक्स सपोज करूया का. पण असं जर केलं तुम्ही याला एक्स, आता तू तिथे मांडून दाखव एक्स सपोज केलं तर इथं अडचण काय येईल. वरच्या राईट अँगल ट्रायंगल कडे पाहिलं तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक्स म्हणजे काय हे माहित नाही, अल्टिट्यूड हाय माहित नाही, दोन दोन साईड माहित नाही, एकच साईड माहित नाही, एकावरून दोन साईड काढता येणं कदापि शक्य नाही. इथेही तेच होईल, 25 मायनस एक्स येईल, तेही एक्स माहित नाही, म्हणजे 25 मायनस एक्स माहित नाही, ही पण साईड माहित नाही, अशा दोन साईड माहित नाही, आणि एकावरून दोन काढता येणं शक्य नाही. म्हणजे तुर्तास आपण थोडा वेळ एक्स हा विषय थोडासा बाजूला ठेवू, हा काहीतरी वेगळा विषय असं लक्षात येईल तुमच्या. मग आता नेमकं काय करावं लागेल तर याच्यामध्ये तुम्ही मगाशी सगळ्या एक्झाम्पल्स घेत असताना तुम्हाला आठवतं की बघा हा जो मूळचा ट्रायंगल आहे की ज्याचं आपण त्याचा क्रम लिहिताना सिमिलरिटीचा क्रम लिहिताना असा लिहिला होता की ट्रायंगल ए बी सी या पद्धतीने आपण क्रम लिहिला होता, आणि वरच्या बाजूचा एक ट्रायंगल त्याचा क्रम लिहिताना आपण असा लिहिला होता की त्याचं नाव होतं ट्रायंगल ए डी बी, आणि हे दोघे एकमेकांना सिमिलर होते, दोघं एकमेकाला सिमिलर असतं की त्यांचे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत, त्यांचे रेशो सेम असतात. याच्या करस्पॉन्डिंग साईड कोणत्या आहेत, याची पहिली ए बी आहे आणि याची पहिली ए डी नावाची साईड आहे, याची दुसरी साईड बी सी आहे, याची करस्पॉन्डिंग डी बी आहे, याची करस्पॉन्डिंग ए सी आहे, याची करस्पॉन्डिंग तिसरी साईड आहे ती ए बी आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या साईड्स माहिती आहेत बघा, तर मोठा ट्रायंगल आहे त्याच्यावर तिन्ही साईड्स माहिती आहे, ट्रायंगल एबीसीच्या म्हणजे ए बी माहिती आहे, बी सी माहिती आहे, आणि ए सी माहिती आहे. आणि बघाना हा जो वरच्या बाजूचा ट्रायंगल तयार होणार आहे याच्याकडे पाहिलं की लक्षात येईल तुम्हाला या ट्रायंगल मध्ये ही ए बी नावाची साईड जी आहे ही ए बी नावाची साईड ही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एवढ्या जर मागे माहित असेल तर सहज मला विद्यार्थी मित्र आता तुमच्या पुढे शिल्लक राहिलं इथं डी बी आणि ए डी किती आहे, हे दोन रेशो समोर समोर मांडले तिरकस गुणाकार केला क्रॉस मल्टिप्लिकेशन तर तुम्हाला हे डी बी आहे त्याची व्हॅल्यू सहजपणे मिळून जाईल, हे डी बी मिळून जाईल. तसंच पद्धतीनं हा आणि हा रेशो जर ऍडजस्ट केला तुम्ही तर तुम्हाला एडी ची व्हॅल्यू मिळून जाईल, तिरकस गुणाकार आणि एडी मिळेल म्हणजे हा एडी आहे ही सुद्धा मिळून जाईल. म्हणजे विद्यार्थी मित्र साधारणपणे एक दोन तीन आणि चार व्हॅल्यू मिळतील याची उत्तरे तुम्हाला माहिती, साधारणपणे ही व्हॅल्यू तुम्ही काढायला गेला 12 येईल आणि ही व्हॅल्यू तुम्हालाही माहिती ही काढायला गेला 16 येईल, आणि आता फक्त शिल्लक येईल तुम्ही बाहेर राहिली ती म्हणजे डीसी.
आणि इथे पाहता क्षणी लक्षात येईल ही टीसी जर काढायची असेल तुम्हाला ही टीसी काढायची असेल तर तुम्ही इथे काय वापरू शकता ए डॅश बी डॅश ची कोलिनिरेटिव्ह वापरू शकता आणि ही टीसी ची व्हॅल्यू सहजपणे पूर्ण एसी आहे त्याच्यामधून ही एडी मायनस करू शकता म्हणजे पूर्ण एसी 25 आहे आणि ही 16 मायनस केली तर उत्तर 9 येईल म्हणजे डीसी ही 9 युनिट्स अशा पद्धतीने तुम्ही टीसी ची व्हॅल्यू ही सुद्धा काढू शकता म्हणजे करंट लक्षात आला का बघा विद्यार्थी मित्र हो तुम्हाला तुम्हाला इथं वेगळं काहीतरी वापरणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पायथागोरस थेरमचा वापर केला आणि पूर्ण एसी ची लेंथ शोधून काढली इकडे वळतो म्हणजे पूर्ण एसी आहे त्याची लेंथ किती आहे ही पहिल्यांदा तुम्ही प्रथम शोधून काढली याच्या नंतर सेकंड मेथडने आपल्याला मग एडी आणि बीडी या दोन लेंथ मिळाल्या त्याच्यामुळे तुम्हाला सिमिलरिटी बिटवीन टू ट्रायंगल्स वापरावी लागली आणि मग कोलिनिरिटीचा वापर करून तुम्ही हा तुकडा शोधून काढला आणि अशा पद्धतीने तुम्हाला हेही एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं ट्रायंगल तोच आहे किमती सगळ्यात त्याच आहे फक्त कोणते दोन दिले असणार आहे याच्या काढण्याच्या पद्धती मात्र प्रत्येक ठिकाणी बदलतात प्रत्येक ठिकाणी चेंज होतं एवढंच काय घेऊन बसले विद्यार्थी मित्र कधी कधी हा ट्रायंगल असा येण्याऐवजी असा तिरका केला जातो म्हणजे अशा पद्धतीने त्याला केला जातो आणि मग असा अशी डायग्राम तयार केली जाते आणि याच्यामध्ये मग कोणत्याही दोन व्हॅल्यू दिल्या जातात बाहेर चार काढायला सांगितलं जातात एवढंच काय घेऊन बसले विद्यार्थी मित्र कधी कधी हा ट्रायंगल असा केला जातो तिरका आणि याच्यामध्ये असा अल्टिट्यूड तयार केला जातो आणि मग इथे तुम्हाला कोणत्या तरी दोन व्हॅल्यू दिल्या जातात म्हणजे ट्रायंगल कसं जरी फिरवला तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एक्झाम्पल्स याच प्रकारचे आहेत सगळे फक्त हे जे चार टाइप्स आहेत वेगवेगळे तुमच्या समोर मांडलेले हे टाइप्स नेमके कोणते कोणत्या क्रमाने जावं कसं विचार करावा तेव्हा हे सगळं सुटतंय म्हणजे पायथागोरस वापरावा की जॉमेट्रिक मीन थेरम वापरावा की सिमिलरिटी बिटवीन टू ट्रायंगल्स ही प्रॉपर्टी वापरावी आणि मग राहता राहते ती कोलिनिअरिटी म्हणजे बिटवीननेस ज्याला म्हणतो आपण तर बिटवीननेस आधार घेऊन आपण राहिलेल्या किमती शोधत असतो तर हा नेमका कोणता क्रम कसा वापरला जावा हे कसं विचार केला जावा याच्यासाठी तुमच्या समोर ऍट अ टाइम मी चारही एक्झाम्पल्स तुमच्या समोर मांडले आहेत खरं एक्झाम्पल एकच आहे सहा तुकडे सगळे माहिती होतेच त्यातले चार आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळे लपवत गेलो आणि वेगवेगळे दोन देत गेलो आणि एक्झाम्पल सोडवत गेलो मग आता आम्ही अशा अपेक्षा व्यक्त करतो की सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स याच्यामध्ये आणि पायथागोरस थेरम याच्यावर आधारित अशी कॉम्बिनेशन मध्ये बरीचशी एक्झाम्पल्स तुमच्या समोर मांडलेली आहे की सगळे एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला नंबर्स साईडच्या लेंथ दिल्या गेलेल्या आहेत नंबर मध्ये व्यक्त केले गेलेले आणि मग नंबर मध्ये तुम्हाला त्यांचे आन्सर विचारलेले मग अशा टाईपचे एक्झाम्पल्स आहेत आणखी तुम्हाला कोणती शंका वाटली तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला सहजपणे सहज समोरासमोर वन टू वन फोन करून विचारू शकता व्हॉट्सअपवर विचारू शकता आता याच्या नंतर आपल्याला पाहिजे ते म्हणजे प्रू दॅट टाईपची वेगळी स्पेशल एक्झाम्पल्स की जी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये स्टार मार्क केलेली असतील प्रॉब्लेम सेट मध्ये थोडीशी वेगळी असतील प्रू दॅट टाईपची असतील तर अशी एक्झाम्पल्स नेमकी चर्चा कशी सोडवायची असेल याची चर्चा आपण याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये व्हिडिओ मध्ये करणार आहोत सध्या तरी आपण आजच्या दिवसासाठी ही सिमिलरिटीवर असणारी सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स आणि पायथागोरस जॉमेट्रिक मीन याच्यावरचे असणारे एक्झाम्पल्स आहेत की तुमच्या समोर मांडलेली आहे ही समजले असतील अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो हा व्हिडिओ जर विद्यार्थी मित्र आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आजच्या दिवसासाठी थांबूया विद्यार्थी मित्र धन्यवाद.